फक्त ते तीन कारण ज्यानं मंत्रिमंडळ विस्ताराला ब्रेक लागला. खातं कोणतं आणि बंगला कोणता सगळं सेट. पण शहा रिमोट ऑन करेनात. लहान मुलांचे लॉलीपॉप आणि या आमदारांना मंत्री होण्याचे लॉलीपॉप सारखंच का सगळं ठरलं. मग अडलं कुठं? फडणवीस यांनाच चांगलं माहिती नेमकं घडलंय का. गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं बोललं जातं. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आतापर्यंत अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असं सांगितलंय. मात्र हे लवकर म्हणजे कधी असा सवालच आता भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आपापसात विचारतात. तर राज्यातील या मंत्रिमंडळ विस्ताराला केंद्र सरकारचा म्हणजेच केंद्रातील भाजपकडून ब्रेक लागल्याचं आता समोर आलेलं आहे. विशेष बाब म्हणजे अशी की ज्यावेळी ठाकरेंना सोडून या आमदारांनी एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटी सुरत गोवा असा प्रवास केला त्यावेळी या बंडखोर आमदारांचं मत एकच होतं की ज्या ज्यावेळी आम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न होते त्या त्यावेळी आम्हाला उद्धव ठाकरे उपलब्ध नव्हते तर आमचे प्रश्न एकनाथ शिंदे सोडवत होते. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नव्हते हे आता बंडखोर आमदारांना कळायला हवं. ज्यावेळी कुठलाही छोट्यात छोटा मुद्दा सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे उपलब्ध होते तर आता मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख काय आहे हे विचारण्यासाठी आणि ती तारीख सांगण्यासाठी एकनाथ शिंदे उपलब्ध नाहीत का? असो, कारण जोपर्यंत केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत नाही तोपर्यंत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारही होणार नाही असं बोललं जातं. केंद्र सरकारच्या वतीने शिंदे गटाला 2 मंत्रिपद दिले जाणार आहेत. याच्या आधी शिंदे ठाकरे गटाची सुनावणीवेळी हा केंद्र सरकारसह राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला होता. आता मात्र केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार लांबणीमुळे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला ब्रेक लागण्याची शक्यता. तर आमदारांनी कोट शिवलाय मात्र विस्तार रखडलाय अशी अवस्था सध्या राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची झाली. पण या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर आता खाली निवडणुका लागण्यासाठी बोटावर मोजण्या इतके दिवस शिल्लक आहे. एक वर्ष जरी धरून चाललं तरी हे आमदार मंत्री होणार किती? त्या मंत्री झाल्यानंतर जो बंगला मिळणार आहे त्या बंगल्याची हवा घेणार किती? बरं, जे खातं मिळणार आहे त्या खात्याचा अभ्यास करून लोकांचे प्रश्न सोडवण्यापर्यंत पोहोचण्यासाठी यांना दिवस लागणार किती? असे प्रश्न नागरिक म्हणून आपल्यालाही पडायला हवेतच की. चला पाहूयात नेमकं आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, कोणाला कोणतं खातं मिळणार, कोण नाराज होणार की मध्यावधीच निवडणुका आपल्यावरती थोपवल्या जाणार. जेही असो, जे काही राजकारणाची खिचडी झालेली आहे ती खिचडी पाहिल्यानंतर 2024 नेमकं महाराष्ट्रात काय घडणार, लोक सरसगट नोटाला मतदान करतात की कुठला एक ठराविक पक्ष निवडतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. मत पटताय का? कमेंटमध्ये व्यक्त करा. तुमचा मुद्दा काय आहे तोही कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. जय महाराष्ट्र.